मुंबईकडं आगेकूच करू नये, अजून काही दिवस मागास आयोगाच्या संदर्भातली माहिती वगैरे काढण्याच्या करता लागतात, तेवढा तर काळ द्यावाच लागतो. परंतु तुम्ही काय म्हणलं जमल का, तुम्ही मुंबईत येऊ नका, मुंबईत येऊ नका म्हणजे ही कोणची पद्धत आहे, ही कोणची भाषा आहे, मुंबईत येऊ नका म्हणजे काय भाषा आहे दादागिरी. त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अनेकदा केला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांच्याशी ते बोलत होते. काही जणांना बच्चू कडू आणि काही दूध देखील ते तिथं पाठवत होते. सामंजस्याची भूमिका गुढीनं मार्ग कसा करता येईल, कारण सत्ता येत असती जात असती, परंतु माणसाच्या मनात जर एखादा माणूस बसला जनतेचे तर तो कायमच्या मनातून उतरत असतो. त्यासाठी यातून तोडगा कसा काढायचा याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. समजावून सांगत होते की गेले काही दिवस राज्य सरकार या आरक्षणाच्या बद्दल कशा पद्धतीनं काही निर्णय घेतलेले आहेत. कारण त्यांना आणखीन सांगतो, आम्ही रस्त्यानं जरी कमी असलो तिथं कमी नाहीत, काल 10-15 लाख लोक होते, परंतु आम्ही काल लोकांना वापस सुद्धा लावलं की आपण येऊ नका आता गेवरायच्या पुढं. त्यांनी मीडियामध्ये सांगितलेलं मी ऐकलं की बाबा मी जेवढा वेळ पाहिजे होता तेवढा दिलेला आहे आणि मी आता ऐकणार नाही, मी आता निघणार, त्या पद्धतीनं त्यांनी निघालेलं आहे. दादागिरीची भाषा नाही, मुंबईत येऊ नका म्हणजे काय म्हणलं, तुम्ही मुंबईत काय करता पिढ्यांना फार. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला संविधानाचा आदर करून आपल्या आपल्या दृष्टीनं. आम्ही 26 तोडग्या काढा 26, कारण तुम्ही जे म्हणताय ना संविधान हातात घ्यायचं ना, 26 मराठी मुंबईतून माघार नेणार, कारण प्रत्येक गल्लीत असणार आहेत, माघारी पाठविणार कोणाला.